कोपर्डीतल्या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजानं परभणीत देखील महामोर्चा काढला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातले नागरिक सहभागी झाले होते. या मूक मोर्चात महिला, मुली, महाविद्यालयीन तरुण तरुणी, आबालवृद्धांसह मराठा बांधव अतिशय शिस्तीमध्ये या मोर्चात सहभागी झाले होते, अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. जिंतूर रोडवरील नूतन महिला महाविद्यालयापासून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. राज्यात आतापर्यंत झालेल्या मोर्चांपैकी परभणीचा मूक मोर्चा सर्वात मोठा होता अशी चर्चा होती. मराठा समाजाच्या नेमका काय मागण्या आहेत त्याबद्दल काही तरुणींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. ही जी घटना झाली अशी व्हायला नको. आम्ही या मराठ्यांच्या मुली आहेत, आम्ही काय कोणी वेगळ्या नाहीत. आम्हालाही त्यांच्या दुसऱ्या अदर कास्टवाल्यांसारखी आम्हालाही युनिटी भेटली पाहिजे. आम्ही एकत्र झालो पाहिजे, आम्ही एकत्र होऊन काहीतरी काम केलंच पाहिजे आणि त्यांच्यासारखं मोठं होऊन त्यांच्यासारखं आम्हालाही सवलती भेटल्याच पाहिजे आणि आम्हालाही संरक्षण पाहिजे. जसं की दुसऱ्यांवर असे काही होत नाही तसं आम्हालाही, आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावरच काही वेळ आलेली आहे. आम्हालाही संरक्षण भेटलंच पाहिजे, आम्हीही कुठेतरी मोठे झालोच पाहिजेत आणि आम्हालाही सवलती आणखी पाहिजेच आहेत. महाराष्ट्रात असून मराठ्यांमधील माता भगिनींवर असला अन्याय होतो ही इतकी दुर्दैवाची बाब आहे. कोपर्डी प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी कारवाई केलीच पाहिजे. 2 महिन्याच्या आत त्यामधील कोपर्डी प्रकरणातील अपराधांना फाशी झालीच पाहिजे. हायड्रासिटी हा कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि कोपर्डीतील जे प्रकरण घडले तेथील आरोपींना 2 महिन्याच्या आत शिक्षा झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते. माझ्या इतर मैत्रिणी कमी मार्कांवर सुद्धा MBBSला लागतात आणि मला चांगले मार्क पडून सुद्धा मी MBBSला लागू शकत नाही. ही खंत मनात घेऊन एवढा असा त्रास होतो तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी काहीतरी करावं. मराठ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.